नमस्कार, ठळक वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, बदलापूर. स्त्री ही ईश्वराने दिलेली अमूल्य असं रूप आहे. प्राचीन काळापासून स्त्री ही फक्त चूल आणि मूल याच दोन गोष्टींसाठी पाहिली जात होती. परंतु आता या आधुनिकतेच्या युगात आजची स्त्री आपली स्वतःची ओळख निर्माण करून नावलौकिक अशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. अशीच बदलापूरची एक रणरागिणी आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे त्यांचं अनिसा खान. अनिसा खान हे नाव नेहमीच राजकारण व समाजकारण यामध्ये त्यांनी आपली छाप सोडली आहे. आज बदलापूर शहरामध्ये अनिसा खान यांच्या राहत्या घरी त्यांच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच महिला फंड आणि बचतगट याच्या वितरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी केक कापून महिलांनी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी सर्व महिलांनी अनिसा खान यांना भेटवस्तू देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सर्व महिला व महिला फंडामधील सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. नमस्कार, मी अनिकेत सोनावणे, ठळक वार्तामध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो. मित्र हो, स्त्री ईश्वराने बनवलेलं एक अनुरूप असं रूप होय. खरं तर स्त्री आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला क्रांती करताना पाहायला मिळते. अशीच एक स्त्री आपल्याला बदलापूर शहरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं नाव आहे अनिसा खान. खरं तर आज या ठिकाणी आपण आलो आहोत बदलापूर पश्चिम येथे. या ठिकाणी येण्याचं कारण हे की अनिसा खान यांचा 50वा वाढदिवस जो आहे तो त्यांच्या महिला बचत गटतर्फे साजरा केला जातो. आणि त्यांचा जो बचत गटाचा जो फंड आहे तो देखील आज या ठिकाणी रिलीज झालेला आहे. आपल्यासोबत स्वतः अनिसा ताई आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, इतक्या महिलांच्या समवेत आपला वाढदिवसाचे देखील औचित्य आहे 50व्या, आणि जो आपला फंड बचत गट आहे त्याचं देखील आज रिलीज झालं आहे. काय सांगाल, कशाप्रकारे इतक्या साऱ्या महिलांचं आपल्याला शुभेच्छा येत आहे, काय आपली प्रतिक्रिया असेल? सगळ्यात पहिले मी सांगणार का, माझा वाढदिवस जे आहे ना ते सप्टेंबर महिन्यात झालेला आहे, पण महिलांना त्यावेळेला मी कळू दिलं नाही, म्हणून त्यांनी आज हे म्हणजे औचित्य साधून माझा वाढदिवस साजरा केला आहे. म्हणजे 50 वर्ष पूर्ण 4 महिने झालेले आहे. दुसरा माझा मुद्दा हा आहे की आम्ही 2 वर्ष महिला फंड असं ह्या प्रकारे चालवतात. प्रत्येक महिला महिन्याला येऊन पैसे जमा करते. असे आम्ही सगळे 2 वर्ष पैसे जमा केले. ते काही महिलांना गरज असली आम्ही आपल्या महिलेला मदत करतो. म्हणजे ती कुठे महिला बाहेर त्याच्या गरजेला बाहेर जायची तिला गरज नाही आहे का बाबा मला एवढे पैशाची गरज आहे. घर असू दे, लग्न असू दे, मुलांची फी असू दे, जे काय कामं असू दे, हॉस्पिटलचं बिल असू दे, एक फोन केला की आमच्या इथं पैसे आम्ही अवेलेबल करतो. आणि हे बदलापूरमध्ये मला वाटतं असं कुठंच अजून पर्यंत महिला एकत्र नाही आहे. आता हे आमच्या खान फंड मध्ये एवढे महिला आहे, बचत गटचे पण ह्या महिला आहे. बचत गटचा पाठ वेगळा आहे, पण आज फक्त फंड आहे. हे 2 वर्षांनी फुटलेले आहे. सगळे आज खूपच आनंदात आहे, कारण 2 वर्ष त्यांनी पैसे जमा केल्यानंतर आज त्यांच्या हातात ते भेटलेले आहे. आणि त्यांना वापरायला पण भेटते 2 वर्ष पैसे, आणि त्याचा व्याज पण भेटतो. म्हणजे आज त्यांना त्यांची जमा रक्कम प्लस व्याज असं भेटलेलं आहे. तर सगळ्यांना आज आनंदाचा दिवस आहे. अनिसा ताई ज्या आहेत त्या नेहमीच राजकारण आणि समाजकारण दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत बचत गटाच्या आणि फंडच्या काही महिला आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेऊयात. काय सांगाल, आधी या ठिकाणी फंड जो आहे तुमच्या 2 वर्षाची जी सेव्हिंग होती तीच खऱ्या अर्थाने आज तुम्हाला पुन्हा एकदा भेटते, काय वाटतं? खरं म्हणजे मला खूप आनंद होतो आहे की जवळ नुसतं फंडाचंच नाही तर महिला बचत गटाचा कार्यक्रमसुद्धा फार छानपैकी इथे चालतो. कारण जवळजवळ 10 वर्ष झालेत फंडाला, आणि ह्या 10 वर्षामध्ये आम्हाला असं कधीच अनुभव आलेला नाही की त्यांच्याकडून योग्य असं सहकार्य आम्हाला मिळालेलं नाही आहे. की इथे ज्या महिला आहेत, म्हणजे 100हून अधिक महिला आहेत, आणि आणखीनही काही महिला इथे सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. कारण असं आहे की त्यांचं खान आंटीवर असलेलं जे विश्वास आहे तो फार महत्त्वाचा आहे. कारण इथे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या फार गरजू, म्हणजे आर्थिक अडचणीत असणाऱ्या महिलासुद्धा खानांटीकडे धावून येतात. त्या आर्थिक मदत त्यांना त्यांच्याकडून नाही असं कधी मिळत नाही, त्यांना आर्थिक मदत ती मिळतेच. आणि म्हणून आम्ही फार खुश आहोत की हा आमचा जो महिला बचत गट आहे किंवा फंडा जो आहे तो त्यांच्या सहकार्याने फार सुंदर चालू आहे, आणि यापुढेही त्या कार्य अशा करत राहावं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारीसुद्धा आहोत. आणि यापुढे त्यांच्या या कार्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवादही देत आहोत. निश्चितच, खरं तर धर्म पंथ जात याच्या पलीकडे आपल्याला खानताई नेहमीच महिलांसाठी सपोर्ट करताना पाहायला मिळतात. तुर्तास इथेच थांबतोय. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता, आणि आमच्या पूर्ण टीमकडून तुमच्या या फंडला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही असंच समाजकार्य करत राहा. तुर्तास इथेच थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसह मी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर.